नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। पाहुयात 23 जुलै रोजीच्या वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सदरामध्ये। मानोरा तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। सततच्या पावसामुळे पूस नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत। त्यामुळे रुईगोस्ता ते वटपळ्या गावाचा संपर्क तुटला तर दुसरीकडे भंडारी राजना ब्राह्मणवाडा या गावाचाही संपर्क तुटला आहे। अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने नदीकाठच्या पेरणी केलेल्या जमिनी पिकासह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। वाशिम जिल्ह्यात काल सकाळपासून सततधार पाऊस सुरू असून रात्री मंगरुळपीर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। त्यामुळे अरुणावती नदीला पूर आल्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील नदीचे पाणी शेतात शिरल्याने उभ्या पिकासह शेकडो एकर शेती खरडून गेली। नुकसान झालेले शेतकरी हे अल्पभूधारक असून पुराच्या पाण्याने शेती खरडून गेल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे। मी कास्तकार गणेश वाशिंग राठोड, सावरगाव येथील रहिवासी। अर्णावती नदीच्या काठावर माझे शेत असून माझ्या शेताच्या काठावर माझे मोटर पंप होते व स्प्रिंकलर सेट पण होते, हे सुद्धा सर्व वाहून गेले व शेताची नुकसान भरपूरच झालेली आहे। तरी शासनाने पाहणी करण्याकरिता लगेच तहसील कर्मचाऱ्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त कर्मचाऱ्याला पाहणी करण्याकरिता आमच्या शेतात लवकरात लवकर पाहणीसाठी पाठवण्याची कृपा करावी, ही विनंती। वाशिम जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने आज भर पावसात वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामूअण्णा इंगोले यांनी पाठिंबा देऊन जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी केली। जिल्ह्यामध्ये तसेच संबंध महाराष्ट्रामध्ये पशुपदविका धारकावर होणारा अन्याय हा अतिशय मोठा आहे। 1984 कायद्यानुसार जे यांच्यावर सरकार कायद्यात तरतूद न करता अन्याय करत आहे, हा अन्याय अतिशय खराब आहे। आणि याचे दुष्परिणाम असे होत आहेत की शेतकऱ्याचे जनावराला उपचार भेटत नाही, दररोज दोन चार जनावरं हे जिल्ह्यामध्ये मरत आहेत। हा मरण्याचा काम, हे गुन्हा हा संबंधित अधिकारी करत आहेत आणि शासन करत आहे। या लोकांना प्रॅक्टिस करू द्या, आमच्या शेतकऱ्याचा पशुधनाला न्याय द्या, ह्या आमच्या मागण्या आहेत। पशुधनाला न्याय म्हणजे ज्या लोकांनी जर प्रॅक्टिस केली तर त्या पशुधनाला न्याय मिळेल, त्याला कुठेतरी वाचण्याची संधी मिळेल। जर याच्यानंतर जिल्ह्यामध्ये कुठेही एखादं पशुधन मेलं शेतकऱ्याचं तर 302 गुन्हे कार्यालयावर दाखल करू, संबंधित डॉक्टरांवर दाखल करू। जे कोणी अधिकारी शासनाचे असतील त्यांनी हा धडा शिकावा। मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे, 1984 कायद्यामध्ये तरतूद करा आणि आम्हाला न्याय द्या। वाशिम जिल्ह्यात काल सकाळपासूनच सततधार पाऊस सुरू असून मध्यरात्री मंगरुळपीर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ आणि कुंभी गावाशेजारील असलेल्या पाजर तलावाला मोठे भगदाड पडले, त्यामुळे पाजर तलावाखाली असलेली शेकडो एकर शेती खरडून गेली आहे। या पाजर तलावातील पाणी पूस नदीमध्ये जात असल्याने कोणत्याच गावाला याचा फटका बसला नाही, मात्र परिसरासह मानोरा तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मी आनंद कुमार विठ्ठलराव शेळके, पंचायत समिती सदस्य, आसेगाव सर्कल। हे जो धरण आहे पाजर तलाव म्हणून हा 1991 साली झालेला आहे, भूसिंचन विभागाने हा बनवलेला होता। त्यानंतर याच्यावर बरेच वेळा मी कंप्लेंट करून ही याची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे व आता हे धरण जे आहे फॉरेस्टमध्ये गेलं। ह्या धरणाच्या भरोशावर 7 गावचे जनावर, पाळीव प्राणी सगळे पाणी पितात। इथं 4 महिने जवळपास इथंच राहतात आणि वनजीव सगळे ह्या धरणाच्या भरोशावर आहेत। इथं या भागात एवढं जर धरण सोडलं तर कुठेही पाणी नाही आहे। माझी शासनाला विनंती आहे, रात्रीला 3 ते 5 भरपूर पाऊस झाला, त्या पाऊस न माव पाणी न मावल्यामुळे धरण फुटलेलं आहे। इथं मागणी माझी एवढीच आहे की हे धरण त्वरित दुरुस्त करून या वन्यजीवाला आणि आमच्या पाळीव प्राण्यांना पाणी पुरवावे, हीच माझी शासनाला विनंती आहे।
सत्यराम काशीराम चव्हाण वसंतवाडी। आमचं ढोर वासरा माणसाचा इथून पाणी आम्हाला भेटत जाऊ होता, आता आम्हाला काही आधार नाही। आम्हाला धरण लवकर लवकर झाला पाहिजे, आम्हाला लय काळजी आहे। एक 3 ते 5 पर्यंत पाणी लय पाऊस झाला म्हणून हे फुटलेल्या दिवस निघताना हे आमच्या आग्रहीत आहे। हे दुरुस्त आम्हाला करून द्या, हे आम्हाला साहेब लोकांना करून द्या। आणि आम्हाला आता एखादा आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आहे त्याला सांगाव, त्याला अर्धवरी पाठवा आणि आम्हाला बनवून द्या। राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत 2017 छत्रपती शिवाजी महाराज या नावाने कर्जमाफीची घोषणा केली होती। मात्र मानोरा तालुक्यातील दापुरायातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही न झाल्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनाने कर्जमाफीच्या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही। त्यामुळे शिवसेना जंजुरी सर्कल प्रमुख यांच्या नेतृत्वात कारंजा मानोरा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तब्बल 2 तास चाललेला रास्ता रोको अखेर प्रशासकीय अधिकारी आल्यानंतर मागे घेण्यात आला, मात्र तोपर्यंत बराच काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील लघु पाटबंधारे विभागाने प्रकल्प उभारला, मात्र यानंतर प्रकल्पाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या भिंतीवर उगवलेल्या झाडाचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे। नियमित देखभाल झाली असती तर हे वृक्ष वाढवून प्रकल्पास धोका निर्माण झाला नसता। त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन वेळेवर हानी टाळण्यासाठी प्रकल्पावरील वृक्षांची वृक्षतोड करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। वाशिम तालुक्यातील मौजे जयपूर येथे क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या शेतीशाळेअंतर्गत सोयाबीन पिकावरील किडीचे निरीक्षणे घेऊन 5% निंबोळी अर्काचा पिवळा चिकट सापळ्यांचा आणि कामगंधाचा वापर केल्यास रासायनिक कीटकनाशकावरील खर्चात बचत होईल याविषयी या शेतीशाळेअंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली। वाशिम येथील श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली। यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य उद्धव जमदाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अशोक वाघ आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती होती। आता पाहूयात वाशिम जिल्ह्यातील आजची कोरोना स्थिती। आज 23 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यात 6 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर 3 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। आज एकाही मृत्यूची पोर्टलवर नोंद झाली नाही। वाशिम जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 41,633 इतका झाला असून यापैकी 40,950 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत, तर मागील 1.5 वर्षात कोरोनामुळे 622 रुग्णांचा मृत्यू झाला, तर आज रोजी कोरोनाच्या 60 रुग्णांवर वाशिम जिल्ह्यात उपचार सुरू आहेत। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलमल आहूला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुलमल आहू, आपली संस्कृती आपला वसा।